बनावट चलनातील 200 रुपयाच्या 1006 नोटा वठवण्यासाठी आलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन यांची धडक कार्यवाही, एकूण 2,01,200 रुपये जप्त करण्यात आलेत. कल्याण पश्चिम नीलम गल्ली अनिल लॉज मधील एका रूम मध्ये काही इसम भारतीय चलनाच्या बनावट नोटा कल्याण परिसरात वठवण्यासाठी आले होते. कल्याण पश्चिम महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना गुप्त माहिती मिळाली असता वरिष्ठांना कळून सूचना व मार्गदर्शनाखाली अनिल लॉज या ठिकाणी रूम नंबर 111 येथे छापा घालून सदर रूम मध्ये 3 इसम मिळून आले. त्याची पोलीस स्टाईलनी विचारपूस करण्यात आली आणि विचारपूस केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याने संशय बळवल्याने त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील भारतीय चलनातील 200 रुपये दराच्या नोटा मिळून आल्या. सदर इसमास ताब्यात घेऊन पुरुष वय 28 वर्ष आणि दुसरी व्यक्ती वय 26 वर्ष आणि तिसरी व्यक्ती वय 27 वर्ष अशा तिघांची अंग झडती घेण्यात आली आणि यामध्ये 200 रुपयांच्या 1,006 बनावट नोटा एकूण 2,01,200 रुपये मिळून आलेत. तर हा माल जप्त करण्यात आला असून सद्गर इसमाच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आलाय. 423/2022 भादवी कलम 489 ब 489 क 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे करत आहेत. सदर कामगिरी माननीय पोलीस सह आयुक्त स्पेशल ठाणे शहर श्री दत्तात्रय कराळे, माननीय अपर पोलीस आयुक्त स्पेशल पूर्व प्रादेशिक विभाग श्री दत्तात्रय शिंदे, पोलीस आयुक्त परिमंडळ 3 कल्याण सचिन गुंजळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री उमेश माने पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली पोलीस गुन्हे प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलीस हवालदार श्री चित्ते, श्री निकाळजे, त्याचबरोबर भावसार, भोईर, भालेराव, टिकेकर, भोईर, कागरे, चौधरी इतर पोलिसांनी ही मोलाची कामगिरी करून दाखवली आहे. सुभाष शेंडगे, झुमॉन न्यूज, कल्याण. आम्ही विचारणार, आज आपण पत्रकार परिषद घेतल्यावर त्याचं कारण तुम्ही सांगा. एक मिनिट सर, सर काय सांगणार आहात आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं? आज या ठिकाणी पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेली आहे की दिनांक 26 जुलै 2022 रोजी महात्मापल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत बनावट चलनी नोटासह 3 इसमांना महात्मापल्ली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्या अंतर्गत महात्मा पोलीस स्टेशनचे DB इन्चार्ज APS सरोदे यांना बातमीदाराद्वारे माहिती मिळालेली होती की 3 इसम या ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये उतरलेले आहेत व त्यांच्याजवळ बनावट चलनी नोटा आहे. त्याच्या अनुषंगानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक PI अशोक होनमाने, PI प्रदीप पाटील, APS सरोदे आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रेड मारली अंमलदारासह. तर त्या ठिकाणी त्या 3 इसमांची ज्या वेळेला झडती घेतली तर त्यांच्याकडून 200 रुपये भारतीय चलनातील नोटा बनावट आहे त्या त्यांच्याकडून मिळाल्या. जवळजवळ त्या 1,006 बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि त्याची किंमत जवळजवळ 2,01,000 रुपये आहे. याच्या अनुषंगानं महात्मा फुले पोलीस स्टेशनला IPC अंतर्गत 489 ब 34 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे व त्याच्या अनुषंगानं पुढील तपास सुरू आहे. सर, हे कोण आहे, कुठून आले होते? हे सदरचे 3 इसम बाहेरील राज्यातील आहेत. सर्वसाधारण 25 ते 26 वर्ष वयोगटातील आहेत आणि याचा सविस्तर आणि सखोल तपास पुढे चालू आहे. पुढे अजून काही बाबी उघड दिसेल. तिला नोटा त्यांनी अगोदर काही चंदात आणलं तर आता त्याच्याबाबतचा सखोल तपास चालू आहे. पुढे तपासांती ते निष्पन्न होईल. कुठून आलेलं आहे, कुठं जाणार आहे, याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये बनावट चलनी नोटा व्यवहारात आणलेला आहे किंवा कसं त्यांच्यावरती पहिले काय गुन्हे दाखल? प्रथमदर्शनी आता सध्याला तरी रेकॉर्डवर आलेलं नाही आहे. आता त्याच्यामध्ये तपासांती निष्पन्न होईल की याच्यावर पूर्वीचे काय गुन्हे दाखल आहेत किंवा कसं.